लहान मुलांना भीती घालायची म्हटलं की भूत्याबाबतचं नाव हे सर्वांच्याच तोंडावर असतं. महाराष्ट्राला अशाच कलेची परंपरा लाभलेली आहे, ज्यामध्ये वासुदेव असेल, मर्यायचा देव्हारा असेल, पिंगळ्या असेल किंवा भूतेबाबा, ही देखील याच कलेची एक परंपरा आहे. आणि आता हे भूतेबाबा सर्वत्र आपल्याला दिसू लागलेले आहेत. नक्की काय बातमी आहेत पाहूयात विस्ताराने. पेठ तुळजापूरहून आलेले ज्ञानेश्वर भीमराव कदम व सुरेश गणपतराव कदम हे आलेले भूतेबाबा आजही लोककलेचा जागर करत फिरत आहेत. महाराष्ट्राला अनेक समृद्ध लोककलेचा वारसा लाभलेला असून त्यामध्ये मर्यायी, वासुदेव, पिंगळ्या व भूतेबाबाचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. वर्षातून एकदा आपापल्या वाटून दिलेल्या गावात हे भूतेबाबा घरोघरी देवीची स्तुती करत फिरत असतात. यांची तिसरी पिढी देखील घराची ही परंपरा अजूनही सांभाळत आहेत आणि लोककला जपत आहेत. 10 वर्षांपूर्वी यांची झोळी धान्याने भरून जायची, पण आजच्या आधुनिक काळात आपल्या मुलांना भूत्याबाबा म्हणजे काय हे समजावून सांगावे लागेल. दिवसेंदिवस या लोककला लोप पावत चालल्या आहेत. याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाजचे दिरुची दिलीप कुमार यांनी. जगदंबा देवी, महाकाली, महालक्ष्मी. महाराष्ट्राचे अनेक लोककला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मर्यायचा देवर असेल, वासुदेव असेल किंवा भूतेबाबा असेल. आज महाराष्ट्रामधून ही लोककला लोप पावते की काय अशी परिस्थिती आहे. आज आपणाबरोबर असेच तुळजापूर भागातून आलेले एक भूतेबाबा आहे. आज आपण त्यांचं मनोगत जाणून घेत आहोत की बाबा तुमच्याकडे किती गावं आहे हक्काची? माझ्याकडे 10 गावं आहेत हक्काची. कोणकोणती? वरुड, वापगाव, उळोणी, जवळक, पेठ, पारगाव, हनुमंत. तुम्ही वर्षातून ह्या 10 हक्काच्या गावामध्ये येतात. दुसरं तुमचं उपजीविकेचं काय साधन? आमचं साधन दुसरं आम्ही व्यवहार करतो, पण हे आमचे जीवन हे म्हणलं याच्यावर म्हणजे आमचे खानदानी पेशा आहे. म्हणजे आमचं परंपरा वडिलापासून हे चालत आलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही हे करतो. आणि आम्हाला एवढेच गावं दिलेली असतात बाजून, जास्त गावात आम्ही जात नाही. बाबा 10 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ लय फरक, याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय फरक जाणवतो की तुमच्या ह्या लोककलेकडे किंवा जे तुम्ही आज इथं लांबून आलेले, लोकांचा दृष्टिकोन तुम्हाला पहिला कसा होता आणि आत्ता कसा आहे कसा जाणवतो? आत्ताच्या परंपरामध्ये त्यांना भावनाच नाही राहिल्या. त्यांचं समजा देवावर भक्तीच नाही, श्रद्धा नाही असं म्हणायचं. हां, तर कमीत कमी 8 भाग खतम झालेला या भावनेपासून. आणि 8 समजा म्हाताऱ्या पिताऱ्या त्या धरून चालल्या त्या धर्मात, बाकी इतर चलत नाही. नवीन पिढ्याचे हे काही चलत नाही. यांना कुंकू व्हायचं माहीत नसते, यांना काही तेल द्यायचं माहीत नसते, त्याच्यामुळं काहीतरी अर्धा भाग राहिला आणि अर्धा कला झाला. बाबा तुमची पुढची पिढी ही तुमची कितवी पिढी ह्या याच्यामध्ये भूत्याबाबाच्या याच्यामध्ये, आणि तुमची पुढची पिढी ही भूत्याबाबाची लोककला पुढे चालवील तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं आमच्या ते देवीसाठी चालवून भागत पडेल. यांना कमीत कमी एवढे गाव नाही घ्यायचे, तरी त्यांनी 4-5 गावात तरी घेऊन येणार ते. म्हणजे आमची परंपरा चालूच राहणार आहे. कशामुळे आणते देवीमुळे राहणार. तुळजापूरच्या देवीमुळे आमची परंपरा बुडणार नाही. ही आमची तिसरी पिढी निघाली. वडील झाले, भाऊ झाले, हे आता मी तिसरी पिढी. आज आपण पाहत आहोत ह्या भूत्याबाबाच्या म्हणण्यानुसार जुन्या काळामध्ये साधारण 15-20 वर्षापूर्वी यांना भरघोस प्रतिसाद मिळत होता. लोक भरभरून त्यांना दान देत होते. पण काळाच्या ओघामध्ये लोकांचा यांच्या म्हणण्यानुसार बदललेला दृष्टिकोन,
पण आज देवीच्या भक्ती खातर त्यांना आशा आहे की आपली पुढची पिढी सुद्धा ही लोककला चालवेल. दिलीप धुमाळ, आपला आवाज पेठ.